नमस्कार वेलकम टू द स्वराज्य अकॅडमी आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठीचा फॉर्म कुठून भरायचा किंवा मराठवाडा विभागामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जागा आहेत तर त्याचं कॅप्शन तुम्ही बघितलं असेल थमणेल बघितलं असल बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जागा आहेत ओके आणि कुठल्या विद्यार्थ्यांनी बीडमधून फॉर्म भरायला पाहिजे किंवा आपण ज्यावेळी जिल्हा निवडू ओके तर त्यावेळी आपण कुठल्या याच्यातून फॉर्म भरायला पाहिजे किंवा काय उद्देश असायला हवा तर ह्या व्हिडिओमधून तुम्हाला कळेल की भले तुम्हाला बीडमधून फॉर्म भरायचं नसेल ओके पण नेमकं कसा फॉर्म भरायचा आहे किंवा नेमकं काय उद्देश ठेवला पाहिजे तर जाहिरात आपल्यासमोर आहे ओके कुणाला किती जागा आहेत हे पण आपल्याला क्लिअर दिसत आहे टोटल जागा एकशे सत्त्याऐंशी आहेत पण त्या सर्वांसाठी आहेत का तर नाही वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार जागा आहेत आता व्हिडिओच्या पहिल्यांदाच सुरुवातीला सांगतो की बीड जिल्ह्यातले तुम्ही असाल आणि तुमची कॅटेगरी आता डब्ल्यू एस असेल किंवा अराखीव असेल म्हणजे ओपन असेल तर तुम्हाला सर्वसाधारण जर बघितलं तुम्ही जर मेल असाल ओके तर तुम्हाला जागा बघितल्या तर अकरा डब्ल्यू एस आणि अराखीवच्या अशा तेवीस अशा मला वाटते जवळपास चौतीस जागा आहेत म्हणजे एकशे चौर एक सत्त्याऐंशी चौतीस जागा डब्ल्यू एस मेल आणि ओपन मेल याच्यासाठी ते आहेत ओके ही एक महत्त्वाची गोष्ट आहे आता ह्यांनी बीडमधून फॉर्म भरायचा आहे किंवा त्याच्या आजूबाजूचे जे काही जिल्हे आहेत ओके आपल्याला जायला सोपं आहे आपल्याला जॉब लागली तर बरं आहे तर तिथे तुम्ही बीडमध्ये जाऊ शकता का ओके आता मराठवाडा म्हणजे बीड म्हणजे मराठवाड्याची शानच आहे बीड ओके जबरदस्त बीड जिल्हा आहे तुम्ही जर बीड जिल्ह्याची असाल अस तर आम्ही बीडकर म्हणून तुम्ही खाली कमेंट नक्कीच करू शकता किंवा किती जणं बीडचे आहेत हे कळेल आणि बीड जिल्ह्याचं ओके एक खासियत आहेच महत्त्वाचं आहे की आता ईडब्ल्यू एस मेल आपण बघितलं ओपन uh, चे मेल बघितले बाकीच्या काश्चे पण बघूयात की आपण तुम्ही बीड जिल्ह्यात हे असाल किंवा आम्हाला जास्त जागा दिसतायत मग आपण फॉर्म भरायला हवा की नाही तर असं तुम्ही एक लिस्ट बनवा म्हणजे आता ई डब्ल्यू वाल्यांनी पूर्ण डब्ल्यू एसच्या जागा मेलच्या काढायच्या त्याच्यात अराखीवच्या पण टाकायच्या म्हणजे ओपन मेलच्या आणि त्या पण एका ठिकाणी लिहून ठेय लिहून घ्यायच्या आणि त्याची रँकिंग काढायची असे पहिले पाच सात जिल्हे काढायचे ओके ही खूप म गोष्ट आहे दोन दिवस जाऊ द्या हे काढायला ओके नंतर मग तुम्ही फॉर्म भरू शकता ओके okay. त्याच्यानंतर आपण पुढे पण जागा बघूयात की बाकीच्या कुणा कुणाकुणाला किती जागा आहेत अनुसूचित जाती ओके okay? त्यांना इथून जागा बघू शकतो आता आपण ह्या सर्वसाधारण आहे त्याच्यात म्हणजे विना आरक्षण बाकी आरक्षण कुठं आहे महिलांचं आरक्षण खेळाडू माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त दिव्यांग पदवीधर अंशकालीन अनाथ ओके okay? एक दोन तीन चार पाच सहा सात आठ असे आठ आरक्षण ओके okay? व्हर्टिकल आणि हॉरिझंटल पण अशावर आरक्षण आहेत आता हे तो दो दोन विषय आपण संपून टाकले आहे अनुसूचित जाती किती तेरा जागा आहेत ओके त्या ते तेरा जागा आणि खाली ओपनच्या जागा असं धरून तुम्ही एक फॉर्म भरू शकता म्हणजे बघा ना ह्या तेरा धरल्या तर हे तेवीस धरले तर किती होत आहे सरे छत्तीस जागा होत आहे मग छत्तीस जागा चांगल्या आहेत का जबरदस्त आहेत त्याच्याबद्दल वाद आहे का काहीच वाद नाही आहे ओके त्याच्यानंतर काय आहे अनुसूचित अनुसूचित जाती होत आहे अनुसूचित जमाती मला वाटतं हे एस सी आणि एस टी ओके चुकत असेल तर तुम्ही एकदा चेक करून घ्या त्याच्यानंतर या सहा जागा आणि ह्या तेवीस जागा तुम्ही असं ॲड करून करू शकता मग तुम्ही फिमेल असाल तर फिमेलसाठी वेगळ्या जागा आहेत ओके ही एक महत्त्वाची गोष्ट आहे बाकी तुम्ही विजा जर प्रवर्ग असेल त्यांना तीन जागा भज ब क भज क भज ड यांना दोन जागा विभा प्र चार जागा आणि इतर मागासवर्गीय यांना पंधरा जागा अशा रीतीने ज्यांना बीड जिल्ह्यात फॉर्म भरायचा आहे किंवा ज्यांना इतर जिल्ह्यातही फॉर्म भरायचा आहे पण कळत नाही की नेमकं काय करू तर त्यांनी ही ट्रेक वापरायची की मी महिला असेल मला जर इकडून फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही इथे फॉर्म भरू शकता तुम्ही खेळाडू असाल तर इथेही इथे जागा आहे इथे जागा आहे बाकी कुठेच जागा नाही आहे ओके किंवा तुम्ही माझी सैनिक असाल तर इथे जागा आहे इतर मागासवर्गीयमध्ये आणि अराखीमध्ये पण बारा जागा आहेत म्हणजे ही महत्त्वाची गोष्ट आहे ही लिस्ट ज्याला ज्या प्रवर्गानुसार आहे त्या प्रवर्गानुसार तुम्ही स्वतः काढणं गरजेचं आहे कोणी काढेल हा यूट्यूबाला काढेल तो यूट्यूब का काढेल याला विचारतो अजिबात नाही एक दिवस पूर्ण पूर्ण एक दिवस जरी गेला याच्यासाठी तरी देखील कमी नाही का एक दिवस गेला तरी हरकत नाही कारण की फॉर्म चुकला नाही पाहिजे ओके ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे जर फॉर्म चुकला म्हणजे आता मी आताच याचा ॲनालिसिस ज्यावेळी करत होतो तेव्हा नाशिक विभागाचे बघितले मी जवळपास वीस हजार फॉर्म दोन हजार एकोणीसला आले होते ओके आणि तसंच दुसऱ्या एका जिल्ह्याचे बघितले होते मला वाटते परभणीचे वेळ घेतले होते वाटतं चौदा हजार का पंधरा हजार असे फॉर्म आले होते म्हणजे ॲव्हरेज जर बघितलं महाराष्ट्रात पाच लाख फॉर्म येतील असा अंदाज त्यांनी काढलेला आहे तर प्रत्येक विभागातून जर वीस फॉर्म हे वीस हजार जर धरले तर सात लाख वीस हजार होत आहेत म्हणजे पंधरा ते वीस हजार जणांचं कॉम्पिटिशन आहे आणि ज्यावेळी एकशे सत्त्याऐंशी जागा अशा बीड जिल्ह्यामध्ये मराठवाडा विभागात असतील ओके तर त्यावेळी जास्तीत जास्त किंवा एकशे सत्याऐंशी थोडी इकडे तिकडे दुसरीकडे पण असू शकतील ओपन आणि साठी चौतीस जागा याच्यामध्ये आहेत आणि ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की चौतीस जागा याच्यासाठी जास्त आहेत ईडब्ल्यू एस आणि ओपनसाठी या मराठवाड्यात याच्यासाठी तरी जास्त आहेत ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे मला हेच तुम्हाला सांगायचं होतं ओके अशा भरपूर गोष्टीत बघितलं की बाकी पुण्यात असेल नागपूर असेल वेगवेगळ्या ठिकाणी आहेत जागांची संख्या भरपूर आहे काय म्हणतो मी जागांची संख्या भरपूर आहे पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही फॉर्म कुठून भरणार आहात ओके ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे चला तर अजून तुमचे काही प्रश्न असतील तर हे करू शकता शेवटी जाता जाता दोनच मिनटामध्ये सांगून टाकतो की बीड जिल्ह्यात तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही भरू शकता किंवा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये कुठून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे याच्यासाठी तुमची कॅटेगरी तुमच्या कॅटेगरीला जागा आणि ओपनला जागा आणि आपल्याला तिथे जॉब करायचं आहे का नाही लागलं तर उद्या लागल्यावर म्हणून उगत लागलो राव मला नाही मला नाही करायचं सहसा कोणी म्हणत नसत आहे शेवटी रिकामा राहण्यापेक्षा कुठेही घेऊ जाऊन जॉब करणं महत्त्वाचं असतं आहे ओके शेवटी जॉब तो जॉब असतो आणि पैसा तो पैसा असतो पैशाचा काही सोंग आणता येत नसतं आहे ओके ही रिॲलिटी आहे आहे ते आहे चला तर हे टाकलेलं आहे अजून जर वाटलं एखाद्या जिल्ह्याचा किंवा काही कॅटेगरीनुसार जर बनवायचा विचार झाला तर नक्कीच मी व्हिडिओ टाकतो तुमचेही काही प्रश्न असतील तर नक्कीच मला खाली कमेंट करून कळवा किंवा माझा मोबाईल नंबर आहेच खाली तुम्हाला दिसत असेल त्याच्यावरती देखील तुम्ही मला व्हॉट व्हॉट्सअपला मेसेज करू शकता ओके धरून ता तरी एक व्हिडिओ नक्की टाकतो की कुठल्या याच्यातून फॉर्म भरायचा एक व्हिडिओ नक्कीच टाकतो ओके तोपर्यंत भेटूयात थँक्यू धन्यवाद